दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेसाठी देखील अनेक नेते मंडळींचे नावे चर्चेत आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या नावाची काँग्रेस पक्षाकडून चर्चा सुरू आहे। विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उमेदवारीच्या नावाची भाजपाकडून अनधिकृतपणे घोषणाही करण्यात आली आहे। डॉक्टर भामरे हे 2 वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत, मात्र आता भुसे यांना भाजपची उमेदवारी मिळणे कठीण असल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या नावाची काँग्रेस पक्षाकडून चर्चा सुरू आहे। आविष्कार भुसे यांनी प्रदीप मिश्रा यांच्या धुळे येथील सत्संगच्या कार्यक्रमामध्ये मोठे योगदान दिले होते, तेव्हापासून धुळे जिल्ह्यात त्यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे आता आविष्कार भुसे हे काँग्रेसमधून पदार्पण करतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, धुळे।